सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय हा सर्वसामान्याचा हिताचा नसून तो केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याची टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली आहे. सरकारने उरी हल्ल्याच्या विरुद्ध जो सर्जिकल स्ट्राईक केला ती गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे, परंतु काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली सरकारने जो 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा जो निर्णय घेतलाय तो सर्वसामान्यांना कसल्याही प्रकारचा दिलासा देणार नाही, ती केवळ सरकारची फसवेगिरी आहे अशी परखड टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली आहे. निर्णय त्यांनी केलेला दिसतोय, परंतु यावेळेला त्याची जी पूर्वतयारी पाहिजे होती ती अजिबात झालेली दिसत नाही, कारण नाशिकच्या प्रेसची धांदल उडाली, धावपळ झाली, नोटा सर्वत्र पोहोचवण्यासाठी त्यांना बरीच घाई करावी लागली. याचा अर्थ सरळ आहे की त्यांना त्याची पूर्वतयारी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. ATM मला वाटतं 2 लाख जो ATM आहे तिथे बँकांच्या मार्फत पैसे पाठवायला गेले पाहिजे होते व्यवस्थित वेळेवर, ते झालेले नाहीत. आणि आता सरकारकडून असं जाहीर केलं गेलं की ATMचं आम्हाला रिकॅलिब्रेशन करावं लागेल आणि त्याच्यासाठी 15-1 दिवस लागतील. 15 दिवसात ते होईलच अशी काही गॅरंटी देता येत नाही. मी नुकतंच उत्तर प्रदेशामध्ये जाऊन आलो आणि मला असं दिसून आलं की सगळीकडे ATMच्या पुढे प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. पुण्यामध्ये लागलेल्या आहेत, महाराष्ट्रात सगळीकडे लागलेल्या आहेत, इतकंच नव्हे तर देशभर अशा तऱ्हेच्या ATMच्या पुढे म्हणजे आपली नोट बदलून घेण्यासाठी अशा रांगा लागलेल्या आहेत आणि लोकांना तासन तास तिथे उभं राहावं लागतं आहे. आपले घरधंदे सोडून बाकीचे व्यवहार सोडून ATMच्या पुढे साधना करत राहावी लागते आणि ते सुद्धा 2000 रुपये ते मिळू शकतात जास्त नाही, म्हणून पुन्हा पुन्हा त्यांना ATMच्या पुढे यावं लागतं. मी लखनौच्या विमानतळावर पाहिलं, तिथे ATM आहे, तिथे रांग लागलेली, म्हणजे विमानाने प्रवास करणाऱ्या माणसांना सुद्धा ताबडतोब पैशाची गरज पडतीये आणि ते ATMवर पुढे उभे राहून त्या पैशाची याचना करतायत. ही गोष्ट बरोबर नाही. सुरुवातीला त्यांनी अधिक पैसे दिले पण आता फक्त 2000 द्यायचं हे केलं आहे. त्यानंतर आता सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही जरा अधिक देऊ, 25,000 देऊ. त्यानंतर सांगितलं लोकांना की ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांनी रितसर अर्ज केले, माहिती दिली, बरोबर पुरावा दिला तर त्यांनाही आम्ही 2 लाखापर्यंत देऊ. असे अमान धपक्यांनी असे वेगवेगळे आदेश नंतर दिले जातात आणि लोकांचा फार मोठा घोटाळा गोंधळ होतोय. आता ह्या डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटा बदलण्याचं पूर्वी झालेलं आहे. काँग्रेसच्या सरकारच्या काळात मला वाटतं 1978 साली ते झालं, पण त्यावेळेला 1000ची नोट बदलायला होतं, त्यामुळं एवढा सावळा गोंधळ झाला नाही. यावेळेस त्यांनी 500च्यापासून सुरुवात केली आणि कारण सांगितलं की आम्हाला काळा पैसा बाहेर काढायचा आहे, आम्हाला टेरिस्टांचं धन थांबवायचं आहे वगैरे वगैरे अनेक कारणं त्यांनी सांगितली. परंतु ती कारणं काही लोकांना पटणारी नाहीत. लोकांचाच याच्यात फार मोठ्या प्रमाणावर छळ झाला. आता किराणा भुसारचं जर माल घ्यायचा असेल तर काही 100 रुपयाच्या नोटांनी कसं मागणार? तिथे आज 1001 रुपये द्यावे लागतात, म्हणून मग अशा नोटा कोण बाळगणार? 500च्या कमीत कमी बाळगणार. आणि त्यामुळं सामान्य जनतेचे अगदी गोरगरिबांचे फार मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहेत असं सगळीकडे दिसतं.